आणखी एक महत्वाची बातमी तुमच्यासाठीच. मुंबई ते मांडवा दरम्यान धावणारी रोरो बोट सेवा ही रेवदंड्यापर्यंत नेण्याचा निर्णय आता घेण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे मुंबई ते रेवदंडा हा जो प्रवास आहे तो अवघ्या 4.5 तासांवरून 2 तासांवर येणार आहे. तर रेवदंडामध्ये रोरो जेट्टी आणि ब्रेक वॉटर वॉल उभारण्यासाठी राज्य शासनानं 175 कोटी रुपयांच्या निधीला नुकतीच मंजुरी दिली आहे. 50 कोटींची दुसरी ही रोरो बोट नुकतीच ग्रीसवरून मुंबईमध्ये दाखल झाली आहे. त्यामुळे मुंबई ते अलिबाग किंवा आता त्यापुढे सुद्धा रेवदंड्यापर्यंत आता ही जलवाहतूक करण्यात येणार आहे. त्यामुळे मोठा दिलासा खरं तर अनेकांना यामुळे मिळाला. शेअर बाजारामध्ये सध्या उत्साहाचं वातावरण आहे. सेन्सेक्स हा 700 अंकांनी वधारला आहे, तर निफ्टीत सुद्धा 200 अंकांची वाढ झाली आहे. सेन्सेक्स हा 86,600 अंकांसह ऑल टाइम हाय आहे, तर निफ्टी पहिल्यांदाच 25,500 अंकांवर गेलाय. त्यामुळे सध्या शेअर बाजारामध्ये अनेकांची चांदी झाल्याचं पाहायला मिळत आहे.